टिपू सुलतान यांच्याबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा हिंगोलीमध्ये जमियते उलमा यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आलाय. देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले. गेल्या 2014 पासून जे भाजपचं सरकार देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये आल्यापासून जे भाजपची रणनीती व देशामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या अराजकता माजवण्याचं काम भाजप सरकारच्या वतीनं चाललेलं आहे. पूर्वी जे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस त्यांनी हजरत टिपू सुलतान जे काही देशाचे शूरवीर होते त्यांच्याबद्दल अपशब्द वापरला. मी सर्वप्रथम फडणवीसांचा ह्या ठिकाणी धिक्कार करतो. त्यांचा ह्या ठिकाणी मी कडव्या शब्दामध्ये ह्या ठिकाणी त्यांचा धिक्कार करतो. आणि देशामध्ये स्वतंत्र आहे, स्वतंत्रता आहे, लोकशाही आहे. आणि देशामध्ये स्वतंत्रता लोकशाही असल्याने आम्ही समाज बांधव ह्या ठिकाणी किंवा ह्या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी समाजाच्या वतीनं किंवा जे काही देशामध्ये विविध प्रकारचे जातीय धर्माची लोक राहतात आणि प्रत्येक धर्माला प्रत्येक जातीच्या व्यक्तीला देशामध्ये काय करायचं त्याचं स्वतंत्र भारतामध्ये संविधानानं दिलेलं आहे.